तर गेल्या सेमिस्टरला आपण इतिहासाचं तत्वज्ञान पाहिलं, इतिहासाचं पद्धतीशास्त्र बघितलं आणि इतिहास लेखनाच्या विविध संस्कृतींमधल्या परंपरा पाहिल्या की ग्रीक लोकांनी इतिहासाकडे कशा दृष्टीने पाहिलं, त्याच्यामध्ये काही विकासाचे टप्पे दिसतात का, रोमन लोकांनी इतिहास लेखनाकडे कशा दृष्टीने पाहिलं, त्याच्यामध्ये कोणकोणते तत्वज्ञ होते की ज्यांच्यामुळे इतिहास लेखनाचा विचार अधिकाधिक प्रगल्भ होत गेला. मग चर्च म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या स्थापनेनंतर इतिहास लेखनशास्त्राच्या परंपरेमध्ये काही वैचारिक बदल झाले का, तात्विक बदल झाले का, पद्धतीशास्त्रीय बदल झाले का? फक्त जे मौखिक परंपरेमध्ये इतिहास लेखन होतं ते लोक आता लेखी पुराव्यांवरती अधिकाधिक विसंबायला लागले का? असे सगळे त्याच्यामधले बदल आपण गेल्या वेळेला अभ्यासलेले आहेत. याखेरीज अरब विचारवंतांचं आणि इतिहासाच्या तत्वज्ञांचं योगदान काय होतं हे सुद्धा आपण विशेषतः इबन खलदून याच्या विचारांचा अभ्यास करून आपण समजून घेतलं, ज्याच्यावरती वर्गातल्या तुमच्या मित्रांनी काही चांगली प्रेझेंटेशन सुद्धा केलेली होती. त्यामुळे पहिले 3 युनिट्स जे आहेत ते तर आपण अगदी व्यवस्थितच संपवलेले होते गेल्या वेळेला. फक्त आपल्याला मिळालेला वेळ आणि नंतरच्या काय म्हणू आपण लॉकडाऊन आणि इतर सगळ्या प्रशासकीय गोष्टींमध्ये असं वाटतं की चौथ्या आणि पाचव्या युनिटला काही खूप छान न्याय देता आलेला नव्हता. तर तेव्हाही मी तुम्हाला सांगितलेलं होतं की परीक्षेमध्ये जरी तुम्हाला काही विचारलेलं असेल तरी आपण राहिलेला जो सिलेबस आहे तो पुढच्या सेमिस्टरच्या सुरुवातीला त्याची चर्चा वर्गामध्ये करूया. या न्यायाने चौथं आणि जे पाचवं युनिट आहे आधुनिक इतिहास लेखनाचे आधुनिक सिद्धांत, ज्याच्यामध्ये त्यातही बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली होती आपली. मला वाटतं हे रोमॅन्टिसिझम म्हणजे निसर्गवादी आणि रॅशनलिस्ट म्हणजे विवेकनिष्ठ इतिहासकार आणि पॉझिटिव्हिस्ट म्हणजे प्रत्यक्षार्थवादी आणि मग मार्क्सवादी जे आहेत ऐतिहासिक भौतिकतावादी ज्याला म्हणतो त्याचीही चर्चा आपली झाली होती. पाचवा पोस्ट वॉर थिअरी ज्याच्यामध्ये संरचनावाद आणि उत्तराधुनिकतावाद यांची मात्र चांगली चर्चा झालेली नव्हती. तर ह्या सेमिस्टरच्या सुरुवातीला त्यांची चर्चा करून मग आपण पुढे सेकंड सेमिस्टरचा अभ्यास करूया असं मी तुम्हाला सांगते. म्हणजे आज आणि उद्याच्या लेक्चरमध्ये मी जसं आपण मेनी वर्ड्स ऑफ इंडियन हिस्ट्रीचा त्या पेपराचं डिस्कशन करणार आहोत, तसंच त्याच्या आगेमागे आपण या 5 नंबरच्या युनिटचं सुद्धा चर्चा इथे करणार. तर हे झालं गेल्या सेमिस्टरचं. तर ह्या सेमिस्टर पाशी आपण जेव्हा येतो तर त्याच्यात तुम्हाला अप्रोचेस टू हिस्ट्री आपण ह्या सेमिस्टरला आपण जे काय शिकणार आहोत तो हा पेपर, हा कोर पेपर नंबर 4 अप्रोचेस टू हिस्ट्री, इतिहासाकडे पाहण्याचे वेगवेगळे मार्ग, दृष्टीचे कोण, नजरिया, अंदाज ज्याला म्हणू ते. म्हणजे आपण तुम्ही आम्ही जे इतिहासाकडे अभ्यासाचा विषय म्हणून बघतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं तुमचे जे समजा सुरत भावंड असतील, मावस बहिणी असतील, आया मावशा आत्या आज्या असतील, जे किंवा मित्र असतील किंवा समाजामधले इतर घटक असतील, ते इतिहासाकडे कशा दृष्टीने बघतात, त्यांच्या दृष्टीने काही तो अभ्यासाचा उपजीविकेचा विषय नसून त्यांच्या दृष्टीने इतिहास म्हणजे काय काय आहे आणि ह्या सगळ्या त्यांना जो वाटणारा इतिहास आहे, त्यांना जो वाटणारा आपल्या परंपरेचा वारसा आहे, त्याचा आपण कुठेतरी त्याची दखल घेणार आहोत का नाही घेणार आहोत, असे प्रश्न उपस्थित करणारा सुमित सरकार यांचा पेपर मी तुम्हाला शेअर केलेला होता आणि म्हटलं होतं की त्यातलं एक एक पान तरी तुम्ही वाटून घ्या आणि मग आपण त्याच्यावरती चर्चा करूया. तर ते तर आपण बोलूच की त्याची तुम्ही चर्चा केली आहे का, त्याच्याबद्दल तुम्ही काही लिहिलंय का, आणलंय का, ते आपण बोलूया. नंतर ह्या विषयाची ऑब्जेक्टिव्स, या विषयाची उद्दिष्ट, हा पेपर तुम्हाला MA च्या सेकंड सेमिस्टरमध्ये कंपल्सरी पेपर म्हणून ठेवण्याला काही कारण आहेत का विद्यापीठाची, तर ती कारणं इथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्स मध्ये दिसतील. की एक म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पोचण्याचे जे मार्ग आहेत इतिहासाच्या ज्ञानापर्यंत पोचण्याचे जे मार्ग आहेत त्या मार्गांचा परिचय होऊन द्यावा, करून द्यावा, असा मुख्य एक हेतू आहे. की इतिहास हा असाही पाहिला जातो, तसाही पाहिला जातो, तसाही पाहिला जातो, त्याच्याकडे फक्त आपण राजे रजवाडे राण्या आणि तलवारी लढाया असं न बघता आणखीन वेगवेगळ्या मार्गांनी अनेक गोष्टींचा इतिहास आपण अभ्यासू शकतो हे समजावं, या दृष्टिकोनांचा परिचय व्हावा
हा एक प्रमुख हेतु आहे. दुसरा असा की हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ द सेलियंट अप्रोचेस दॅट हॅव डेव्हलप्ड ओव्हर द लास्ट फ्यू सेंचुरीज. गेल्या काही शतकांमध्ये काहीशे वर्षांमध्ये इतिहासाकडे पाहण्याचे हे वेगवेगळे दृष्टिकोन डेव्हलप होत गेलेले आहेत, परिणत होत गेलेले आहेत, प्रगत होत गेलेले आहेत. त्यांचा आपण एक आढावाही आपल्याला घेता आला पाहिजे की अमुकाव्या शतकामध्ये इतिहासाची ही संकल्पना होती, अमुकाव्या शतकामध्ये हा एक वेगळा विचार आला, त्यामुळे इतिहासाच्या संकल्पनेला असं असं वळण मिळालं. हा तर हे इतिहासाच्या जे वाट आहे, जो रस्ता आहे ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा, त्याला लागलेले वेगवेगळे वळण, त्याला लागलेले वेगवेगळे बसला जसे स्टॉप लागतात. समजा मी इथनं सोलापूरला जायचं म्हटलं तर मध्ये काय लागेल मला, कुठली कुठली स्टेशन लागतील, तशी इतिहासाच्या या प्रवासाला सुद्धा स्टेशन लागतात आपल्या. आणि ती स्टेशन सुद्धा आपण इथे या पेपरमध्ये अभ्यासणार आहोत. म्हणून त्याला टर्न असं म्हणतात. हा टर्न म्हणजे काय, अमुकचं वळण, की एक काळ असा आला की इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा झाला की लिटरेचरचा अभ्यास केला पाहिजे, साहित्याचा अभ्यास करायचा आणि साहित्याच्या अभ्यासातून इतिहासाकडे समजून घ्यायचं. हा त्याला म्हणायचं की लिटररी टर्न. एक काळाचा असा आहे की ज्या डिजिटल टर्न आहे, ज्याच्यामध्ये आपण इतिहास हा डिजिटल गोष्टींच्या सहाय्याने समजून घेतो, निर्माण करतो, त्याचं एकमेकांशी शेअरिंग करतो. नाही का आपण आजकाल इतिहासाचं काही करायचं म्हणलं तर कुणी एखादी फिल्म करेल, कुणी पीपीटी करेल, कुणी असं ऑनलाईन माध्यमामधनं लेक्चर देईल. त्या डिजिटल माध्यमामधून इतिहासाला मिळालेलं डिजिटल वर्ल्ड, या सगळ्या गोष्टींचा आपण या स्पेसिफिक पेपरामध्ये अभ्यास करणार. याखेरीज इतिहासाकडे पाहण्याचे तात्विक दृष्टिकोन आहेत की वसाहती काळामध्ये इतिहासाकडे पाहण्याचा काही वेगळा दृष्टिकोन झाला होता का, की हे आमची जसं आपण गेल्या वेळेस ओरिएंटालिझम बद्दल थोडा परिचय करून घेतला असेल, की हे लोक आमच्या ताब्यामध्ये होते त्यामुळे हे आमच्यापेक्षा इन्फिरियरच असणार, हे आमच्यापेक्षा कमी दर्जाचे लोक असणार, असा काही गुर्मीचा किंवा असा काही श्रेष्ठत्वाच्या गंडामधून आलेला असा वासाहतिक इतिहास लेखन होतं का. आणि त्याचा बरोबर व्यत्यास, त्याचा बरोबर उलटा भाग असा की आम्ही सत्ता गमावलेली आहे म्हणजे आमच्यामध्येच काहीतरी दोष होता असं समजून स्वतःकडे न्यूनगंडाच्या भूमिकेतनं पाहणं, असा काही इतिहासाचा दृष्टिकोन वासाहतिक प्रजाजनांचा होता का, हा एक आपण विचार या पेपरामध्ये करणार. आणि शेवटचं युनिट आहे ते रिसेंट डेव्हलपमेंट्स आहे, की इतिहासाचा अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षामध्ये घेतल्या पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींचा आपण वापर करून घेऊ शकतो. फक्त कागदपत्र, बकरी, नाणी आणि उत्खनन याच्या पलीकडे जाऊन आपण इतिहास समजून घ्यायला इतर कुठल्या घटकांची मदत करून घेणार आहोत का, तर हे पाहिलं की आपल्याला हा शेवटचा जो रिसेंट डेव्हलपमेंटचा युनिट आहे त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो, की वेगवेगळ्या दंतकथा असतात, मिथक कथा असतात, तोंडी इतिहास असतो, किंवा एखाद्या संहितेचं आपण चिकित्सक परीक्षण केलं की त्या संहितेमधून आपल्याला काही काही गोष्टी सापडू शकतात. दलित आणि अब्राह्मणी जाणीवांचा आपण इतिहास लिहू शकतो, पर्यावरणाच्या भूमिकेमधून इतिहास लिहू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण या पेपरच्या शेवटच्या युनिटमध्ये शिकणार. तर असा हा अप्रोचेस टू हिस्ट्रीचा पेपर आहे, ज्याच्या मध्ये शिकून झाल्यावरती अशी अपेक्षा आहे की सेम सेट ऑफ हिस्टॉरिकल सोर्स मटेरियल्स कॅन बी इंटरप्रिटेड इन डिफरंट वेज डिपेंडिंग ऑन द अप्रोच वन टेक्स. मी तुम्हाला एकच समजा काय म्हणूया आपण आता एक मी तुम्हाला ती हडपा मधली स्पेसिफिक तुम्हाला मूर्ती आठवत असेल लाडीवाल्या माणसाची, अंगावरती अशी शाल लपेटलेला माणूस आहे, ही एकच मूर्ती तुम्हाला ऐतिहासिक साधन म्हणून दिली, तर त्या मूर्तीचं तुम्ही वेगवेगळ्या अप्रोचने वेगवेगळ्या दृष्टिकोनामधून त्या मूर्तीपासून तुम्ही काही वेगवेगळे अन्वयार्थ लावू शकता का, त्याच्यामधनं वेगळे निष्कर्ष मांडू शकता का, तुमचं काय म्हणूया तुमचा विचार करण्याच्या पद्धतीनुसार त्या एकाच मूर्तीचे आपण वेगवेगळे अर्थ लावू शकतो का, असा जेव्हा आपण विचार करतो तर लक्षात येतं की हो, प्रत्येकाच्या अप्रोचनुसार डेफिनेटली त्या एकाच साधनाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावला जाऊ शकतो. म्हणजे एखादा वस्त्रांचा इतिहास समजून घेणारा मनुष्य असेल तो म्हणेल की हे कसं लपेटलेलं वस्त्र आहे, म्हणजे त्या काळामध्ये हे शिवलेली वस्त्र वापरत नव्हते का, शिवाय त्या वस्त्रावरती असलेलं फुलांचं डिझाईन पाहून तो म्हणेल की
एम्ब्रॉयडरीचं त्या काळामध्ये टेक्निक चांगलं प्रगत झालेलं दिसतंय. किंवा एवढा छान कोणाला तरी एम्ब्रॉयडरी करायला वेळ आहे म्हणजे त्यांची खाण्यापिण्याची दगात मिटलेली असावी. म्हणजे काहीतरी मार्गाने या शिवणाऱ्या माणसाला, भरतकाम करणाऱ्या माणसाला त्याची शेतीमध्ये काम न करता हा उद्योग करण्यासाठी कुणीतरी त्याला पैसे देत असावं. म्हणजे या सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा आणि विनिमयाचा असा विचार झालेला असावा. अशा अनेक गोष्टी आपण त्या शालीवरून किंवा त्याच्या दाढीच्या इतक्या छान कोरीव शेपवरून की त्यांच्याकडे वस्त्रे चांगले धारदार असणार, म्हणजे त्यांचं मेटलर्जीचं तंत्र, धातुशास्त्राचं तंत्र त्यांचं चांगलं प्रगत असणार, अशा अनेक गोष्टींनी आपण त्या एकाच पुतळ्याकडे छोट्याशा पाहू शकतो. हे आपल्याला या पेपरमधून समजेल की एकच ऐतिहासिक साधन हे आपल्या आपल्या अप्रोचनुसार आपण कुठल्या मार्गाने त्याच्याकडे बघतोय त्यानुसार आपल्याला वेगवेगळे अन्वयार्थ त्याच्यापासून काढणं सहज शक्य असतं. आणि ते सर्व अन्वयार्थ जर आपण तथ्यांनी, इतर तथ्यांनी त्याची खातरजमा केली असेल तर सगळे अन्वयार्थ योग्यही असू शकतात. म्हणजे असं नाही की ह्याचंच उत्तर चुक आहे आणि माझंच उत्तर मात्र बरोबर आहे असं नाही. वेगवेगळ्या अप्रोचनुसार वेगवेगळी उत्तरं संभवू शकतात. म्हणजे इतिहास हा अनेक शक्यता पोटामध्ये सामावून घेणारा विषय आहे हे सुद्धा आपल्याला ह्या पेपरच्या अभ्यासाने समजणं अपेक्षित आहे. इथे मी तुम्हाला बोलताना थांबते आणि विचारते की तुम्हाला ह्या आतापर्यंत आपण जे बोललो की गेल्या सेमिस्टर मधलं राहिलेलं आणि ह्या पेपराचा परिचय याच्याबद्दल काही शंका आहेत का? आणि असतील तर जरूर विचार. काही शंका आहे नसाव? ओके. आता कळीचा मुद्दा, रिझल्टचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागेल तुमचा. सेकंड सेमिस्टरच्या फीज वगैरे ते सगळं आपण ग्रुपवरती बोललोय. कळीचा मुद्दा असा की मी तुम्हाला जे आर्टिकल शेअर केलेलं होतं त्याची पानं तुम्ही वाटून घेतली का? आणि वाटून घेतली असतील तर कोण कुठलं पान काय बोलणार आहे का ते बोल. एकदम सन्नाटा पसरू देऊ नका. घेतलंय का नाही घेतलेलं, वाचलंय का नाही वाचलेलं एक एक पान? वाचलं मॅडम. वाचलं? कुठलं घेतलंस तू राहुल? मी 24 नंबरचं घेतलं होत. काय आहे त्याच्यात? तर मॅडम मी तर ते सगळं नाही वाचलं, पण ते जे मला जे वाटलं ना म्हणजे हे महत्वाचं आहे सांगावं असं वाटतं ते मी सांगतो तुम्हाला. तर त्याच्यामध्ये असा उल्लेख होता की 1935 मध्ये दिनेशचंद्र सेन यांचं ब्रिबद गंगा हे जे ग्रंथ म्हणजे पब्लिश झाला होता त्याच्यामध्ये असं म्हटलंय की संस्कृतीच्या सामाजिक, कलात्मक आणि धार्मिक उत्क्रांतीचा राजकीय इतिहासाशी काही संबंध आहे, पण तो संबंध नेहमीच महत्वाचा नसतो. आणि त्यानंतर अजून एक त्यात पुढच्या अध्यायात असा युक्तिवाद मांडलाय की शिलालेखावरील मजकुरावर चिंतन करण्यापेक्षा सामान्य लोकांची भटकंती, त्यांची जीवनशैली, त्यांची जी कलाकुसर आहे ती आणि त्यांची परंपरा यांचा अभ्यास केला तर खऱ्या पद्धतीने इतिहास समजू शकतो. पण जर मॅडम आपल्याला फक्त एखाद्या विशिष्ट घटकावर फोकस करायचा असेल तर तिथं शिलालेख आपल्याला महत्वाचा ठरू शकतो. जिथं वस्तुनिष्ठ आपल्याला इतिहास लेखन करायचं असेल म्हणजे एका विशिष्ट चौकटीत अभ्यास करायचा असेल तर, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला असं विस्तृत दृष्ट्या ह्या प्रोसेस नंतर काय झालं, त्यानंतर त्याच्यावर काय परिणाम झाले, त्या दृष्टीने ते भटकंती त्यांची जीवनशैली ती महत्वाची ठरू शकते असं मला वाटतं. ग्रेट, थँक्यू राहुल, थँक्यू. अजून कोणी कुठलं पान घेतलं होतं?
इन्फॉर्मल ग्रुप वर चर्चा करून घेतली का नाही? मी बोलू का? हो बोल ना अजय, बोल. मॅम मी पेज क्रमांक 2 घेतलेला आहे, त्यामध्ये जे आजच्या शैक्षणिक घडामोडी होतात ना त्याच्या संदर्भात ते पेजेस माहिती दिलेली आहे. जसं की आपल्याला इतिहासाचा अंदाज, त्याचे दृष्टिकोन कसे दिसून येतात, एखादा मुद्दा जो आपण हे केला समजा राम जन्मभूमी आणि ते त्यांच्या शैक्षणिक इतिहासाचा सामना. अजय म्यूट वर गेला असतो. बोलतोय ते थोडस नेटचा प्रॉब्लेम आला होता. त्यामध्ये ते आयोजित 400 वर्ष जी जुनी मस्जिद होती त्यामध्ये मस्जिदी पाडल्या, त्यानंतर त्याच्यातलं औचित्यपूर्ण अफाट त्याचं संगत खंडन केले गेले, त्याच्यामध्ये तरी निर्माण त्यामध्ये काही साध्या व्हिडिओ वगैरे आपल्याला भेटतात, त्यातून स्वतःच्या ऐतिहासिक तथ्य काढतात आपल्याला. थोड्याफार काही वस्तू समजा बॅटरीच्या विश्वासाचे अंतिम आव्हान प्रतिष्ठितपणे एकत्र केले करता येते आपल्याला, आणि बाबरच्या वंशजापासून मुक्त करण्याची लढाई कशी झाली होती त्याबद्दल त्यातून माहिती मिळते. आणि त्याच्यानंतर जे संवादिनी युद्धाविषयीचे तारखांच्या तारखा आहेत ना, त्यांचा विश्वास अंतिम शस्त्र म्हणून आपल्याला त्याची माहिती भेटू शकते किंवा त्याचा पुरावा आपल्याला करता येतो. आणि ते जे हो मॅम इतकं समजलं, त्यातून दुसरं काही नाहीये. ओके ओके, पण सुमित सरकार एकदम राम जन्मभूमी मध्ये कसे काय घुसले रे मॅम? त्यात राम जन्मभूमीच थोडस त्याच्यात आहे. आहे आहे, 100% बरोबर आहे तू लिहिलं सांगितलंस ते. मी तुला विचारते की तुला असं मनामध्ये वाटलं का प्रश्न की हे लेक्चर आर्टिकल आहे ते इंडियन हिस्ट्री बद्दलच आहे आणि याच्यात राम जन्मभूमीचा संबंध कसा काय आला असं? नाही राम जन्मभूमी आपल्याला इतिहासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला तिथे संशोधन करता येते ना तिथे, आणि तिथे जे वाद झाले होते त्याच्यानंतर तिथले वाद दुरुस्त कसे करता आले आणि तिथे वंशित कुणाच होत, राम जन्मभूमी होती का बाबरी मस्जिद होती, याबद्दल आपल्याला तिथून बरीचशी माहिती भेटते. त्यामुळे आपल्याला आपल्याला आपल्या हिस्ट्री मध्ये हा मुद्दा मांडता येतो. ओके ओके, हे बघ हा तुझ्या 2 नंबरच्या पानावरती अजय इथला मुद्दा मी हायलाइट करून सांगते. हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस हायलाइट केलंय, हे मोठं करते. दिसतंय आता वाक्य? ओके मॅम, दिसत आहे दिसत आहे, वाक्य दिसतंय ना. तर तू सांगितलंस ते 100% बरोबरच आहे. सुमित सरकारांचं एकूणच ह्या सगळ्या लिखाणामागे म्हणणं असं आहे की भारतीय इतिहास ही गोष्ट अशी आहे जी अनेक जगांमध्ये एकाच वेळेला वावरते. म्हणजे काय? तर आपण इतिहासाचे अभ्यासक आहोत, संशोधक आहोत, वाचक आहोत, आपलं एक विश्व आहे की आपण समजा अगदी अकॅडमिक पद्धतीने इतिहासाचं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या पलीकडे दुसरं एक जग आहे किंवा त्यालाच ओव्हरलॅप करणारं, त्याच्याशीच संबंधित असणारं, गुंतलेलं त्याच्यामध्ये अजून पण एक जग आहे ज्या जगामध्ये इतिहास ही गोष्ट आपल्या अस्मितेशी, आपल्या ओळखीशी, आम्ही कोण आहोत, तर आम्ही फलाण्या घराण्यातले सरदार आहोत, मग भले आता आम्हाला काही परिस्थिती आमची काय त्याचा काही संबंध नाही, पण एका कुठल्या तरी काळी फार फार पूर्वी आमची फार छान परिस्थिती होती, किंवा आम्ही जगावरती राज्य केलं, किंवा आमच्या तालुक्यावर राज्य केलं, किंवा आम्ही आमच्या गावामध्ये खूप मोठे वतनदार होतो, अशी एक इतिहासाकडे पाहताना पूर्वगौरवाची भावना असते. तेही एक जग असतं त्याच्याकडे सुमित सरकार आपलं लक्ष वेधून घेतो. हा बोला जय, सॉरी तू बोलत होतास का अजय काय? नाही मॅम नाही, दुसरं कोणतरी बोललो होतो. हा तर म्हणून हे वाक्य इथे महत्वाचं आहे. काय इतिहासाची जी जाणीव आहे, ऐतिहासिक कॉन्शियसनेस, हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस, हा फक्त प्रोफेशनल हिस्टॉरियन्स म्हणजे जे एकदम असे रुमेला थापर, इरफान हबीब यांच्यासारखे इतिहासकार ज्यांना आपण म्हणून चांगले विचार करून उत्तम इतिहास लिहिणारे लोक आहेत, त्यांच्यापर्यंतच इतिहासाची जाणीव ही मर्यादित नसून
स्टील लेस विथ दॅट ऑफ द हायेस्ट एकलॉन्स. आणखीन म्हणजे ते किंवा त्यांच्याहूनही आणखीन मोठे मोठे इतिहासकार यांच्यापर्यंतच इतिहासाची जाणीव मर्यादित नाहीये. तर इम्पॉर्टन्स ऑफ हिस्ट्री अँड इट्स मल्टिपल लेवल्स रिक्वायर फर्दर प्रोबिंग. इतिहास ही गोष्ट इतर अनेक लोकांच्या जगण्यामध्ये महत्वाची असते इतिहासकारांना सोडून. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हटलं की कोविडची लस आपल्याला काढायची आहे, तर तुम्ही म्हणाल तुम्ही मी काय करणार त्याच्यामध्ये. जो माणूस ते शिकला असेल औषध निर्माण शास्त्र तो काढेल किंवा तो त्याचा विचार करेल. मला काही मी पैसे देईन फार तर, पण मी काही त्याच्यामध्ये करू शकणार नाही कारण मला त्याचं ज्ञान नाही. म्हणजे मेडिकल नॉलेजच्या बाबतीत जितक्या सहजगत्या आपण हे मान्य करतो की त्याचे स्पेशलिस्ट असतात आणि ते त्याच्यामध्ये ज्ञान तयार करतील, आपण त्याचा नंतर उपयोग करून घेऊ. तसं इतिहासाच्या क्षेत्रात नसतं ह्याच्याकडे सुमित सरकार आपलं लक्ष वेधून घेत आहेत. ते म्हणतात की जसं फॉर एक्झाम्पल आरोग्याचं क्षेत्र आहे किंवा इंजिनिअरिंग असेल, विमानाचा शोध लावायचा आहे, अणुबॉम्बचा असेल, तर ती तिकडची लोक जी तज्ज्ञ मंडळी आहेत ती त्याचा अभ्यास करतील असं आपण नेहमी गृहीत धरतो. पण इतिहासाच्या बाबतीत मात्र सर्वसामान्य लोकांच्या जगण्याशी ते खूप जवळच निगडीत असल्यामुळे इतिहास ही गोष्ट आपल्या इतिहासकार नसलेल्या लोकांच्या सुद्धा जगण्यामध्ये अनुस्यूत असते, ती वाहत असते त्याच्यामध्ये, ती सतत आपल्याला जगण्याशी आपल्या ती गुंतलेली असते, ती जुळलेली असते. म्हणजे इतिहासाचं जग, मेनी वर्ल्ड ऑफ इंडियन हिस्ट्री असं या आर्टिकलचं नाव का आहे. आर्टिकलचं नाव काय? मेनी वर्ल्ड ऑफ इंडियन हिस्ट्री. हा, त्याचं नाव अशासाठी आहे की भारतीय इतिहास हा फक्त लायब्ररीमध्ये, फक्त विद्यापीठांमध्ये नसून सर्वसामान्य लोकांच्या जगण्यामध्ये सुद्धा असतो. साधं आपण इथे सिंहगडावर किंवा जवळच्या कुठल्या गडावरती गेलो ट्रेकिंगला, तर सहज रस्त्याने येता जाता त्या गडाच्या पायऱ्यांवर लोक एकमेकांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून एकमेकांना ग्रेट करतात. हा, म्हणजे असा इतिहास आपल्या वेगवेगळ्या जाणीवांच्या पातळ्यांवरती आपल्याशी संबंधित असतो असं त्यांना सांगायचं. ओके, अजून कोणी याच्यामध्ये विचार केला होता? राहुल झाला आणि अजय झाला. अजून कोणी कुठलं पान घेतलं होतं? कोण कोण आहे तासाला मुलं? विशाल, देवननाथ, संतोष, बोला. तुम्ही घेतलं होतं का पान एक एक का नव्हतं कोणी घेतलं? हॅलो मॅम. बोला विशाल. मॅम आय टेक पेज नंबर 18. ओके, रायटर रजत कांतारे एक्सप्लेन सिच्युएशन ऑफ बेंगाल इन पॉलिटिक्स अँड सोसायटी इन 1757. ओके, अँड इन विच ही एक्सप्लेन द रिफॉर्म ऍक्टिव्हिटीज स्टॉप इन बेंगाल रेनेसन्स हिस्टोरिओग्राफी. ह्याच पेपरामध्ये नंबर 18 वरती सिराज उद्दौला वगैरे दिसतंय पान नंबर 18. मॅम दोन दोन लाईन आहे ना ते पेज नंबर 17 वर पण आहे. अच्छा, हा मग ते रजतकांत राय. अँड अनादर रायटर राजीव लोचन मुखोपाध्याय रोट बायोग्राफी ऑन महाराजा कृष्णचंद्र. ओके, अँड इन धिस पार्ट द मेन कंटेंट इज अबाउट मुस्लिम हॅरेसमेंट मिथ ऑल ओव्हर इंडिया एस्पेशली इन 19th सेंचुरी in Bengali Hindu writings. Okay, and Rajiv Lochan also describe the leading part of problems of Hindu peoples by Raja Krishnachandra. And in this page Mir Jafar also present. Mir Jafar know the struggle between Hindu and Muslims, and he take help from British to replace Nawab Sirajuddaula.
And Rajiv Lojan also explained that he opposed English education system. And he stated that Krishna Nagaraj family supports British Britishers. Mm-hmm. And Rajiv Lojan had a family connection with Krishna Nagaraj. And he recruited by William Carey mm-hmm. in a Bengali printing press, mm-hmm. said by Baptist missionaries. Mm-hmm. And this Fort William College established by Wellesley in 1800. Mm-hmm. And in this page, it's all about socio-political condition of that era and a struggle between Hindu Muslims and British mm-hmm. to acquire the rule of that region mm-hmm. of Bengal. Yes, ma'am. Thank you, Vishal. Na? Yes. Thank you, Vishal. So, Vishal, English madhe tu bollas ta, English madhe uttar dete. The importance of the text that you just discussed is that this is a text which played a very important role in creating and propagating what can be called as preconceived notions about the differences between Hindus and Muslims. Huh? So here, towards the end of this paragraph, Sumit Sarkar makes it clear, says that for such a strata of people who come from that specific class, who are privileged, benefiting from foreign rule. These people, as you rightly pointed out, they are all interrelated with each other. But they are increasingly aware of the humiliating colonial dependency. They are interacting with the colonial masters, but they are also aware that we are not in control of our destiny anymore. So in such a condition where they were quite helpless, the thought that British rule was a great improvement on medieval Muslim tyranny could provide considerable solace. So earlier also we have spoken, Vishal, of therapeutic uses of history. History as solace. Itihas manje jakhmevarti ghotleli funkar. Atta tumchi satta geleli ahe, pan bara jhalo ingrej aale, nahitar agodarche Muslim rajancha rule farach vait hota. Asa sangitlyamule manala ji funkar basli. त्या फुंकरी बद्दल सुमित सरकार हे स्टेटमेंट करतात. सो बेसिकली ही इज नॉट टॉकिंग अबाउट द बुक पर से, ही इज टॉकिंग अबाउट द थेरप्युटिक व्हॅल्यूज ऑफ हिस्ट्री. अँड ही इज ट्राइंग टू से दॅट हिस्ट्री सर्व्स मेनी फंक्शन्स इन्क्लुडिंग दिस फंक्शन ऑफ कम्फर्टिंग यू वेन यू फील इन्सल्टेड बाय युअर सराउंडिंग्स, वेन युअर प्रेझेंट इज ऑप्रेसिव्ह, वेन युअर प्रेझेंट इज अनबेअरेबल, देन हिस्ट्री गिव्स यू a feeling that okay, today things are bad, but once upon a time things were really good for me. हा इतिहासाचं एक कार्य ते अधोरेखित करतात. मराठीमध्ये विशालनी आता जे पान नंबर सांगितलं त्याच्यामध्ये सुमित सरकारांनी एक दोन पुस्तकांचे उल्लेख केले की ती पुस्तकं कशी बंगालमधल्या भद्रलोक लोकांनी लिहिलेली होती आणि त्या पुस्तकांचा इत्यर्थ काय होता. तर हे शुजाउद्दोला वगैरे बरेच नाव आहेत त्याच्यामध्ये. ते अगोदरचे सगळे जे रुलर्स होते, राज्यकर्ते होते, ते मुस्लिम होते, वाईट होते आणि त्यांच्या अन्यायकारक अशा राज्याच्या तावडीमधून सोडवण्यासाठी आपल्याला इंग्रजी राज्य म्हणजे जणू काही वरदान प्राप्त झालेलं आहे असा समज करून देणारी पुस्तकं ही नक्की प्रत्यक्षात काय करत होती. तर ह्या काळामधल्या सत्ता गमावलेल्या उच्च जातवर्गीय लोकांच्या जखमांवरती फुंकर घालण्याचं काम करत होते. म्हणजे पेपराचं जे नाव आहे मेनी वर्ल्ड्स ऑफ इंडियन हिस्ट्री, त्याच्यामध्ये इतिहासाची वेगवेगळी फंक्शन्स, इतिहासामुळे घडून येणाऱ्या अनेक गोष्टी, जसं मगाशी आपण बघितलं की भले आज आम्ही MIDC मध्ये कामाला जात असो पण एकेकाळी आम्ही सेनापतींचे वंशज, एकेकाळी आमचे पूर्वज हे सेनापती होते, किंवा एकेकाळी आमचे पूर्वज पेशवे होते, एकेकाळी आमचे पूर्वज राजे होते, जे असेल ते. हा पूर्व गौरवाचा भाग, जखमेवर फुंकर घालण्याचा भाग, हा सुद्धा इतिहासाचा एक महत्वाचा त्या इतिहासाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. याच्याकडे सुमित सरकार आपलं लक्ष वेधून घेतो. हा मेनी वर्ल्ड, इतिहासाची वेगवेगळी जगं कशी असतात, वेगवेगळ्या
वेगवेगळ्या सर्कल्स मध्ये इतिहास कसं काम करत असतो हे दाखवण्यासाठी ते आपल्याला हे उदाहरण देतात की इतिहासात तुमच्या जखमेवर फुंकर सुद्धा घालत असतो. ओके, आता मी मराठी मीडियम मध्ये आणखीन कोणी जर पुस्तक वाचलं असेल तर 12:05-12:10 परत यावं. मी आता इंग्लिश मध्ये स्विच करते. इंग्लिश मीडियम मंडळी आहेत का? जयश्री आहे, स्निग्धा आहे का? अर्लियर आय सॉ क्षितिज अँड स्निग्धा, नाउ आय कांट सी. स्निग्धा इज हियर, क्षितिज इज हियर, जयश्री इज हियर, विशाल पण आता इंग्लिशच बोलला. ओके, इंग्लिश. कृष्णा इज हियर, हॅलो कृष्णा. ओके, राईट. सो आय स्विच टू इंग्लिश. इंग्लिश मीडियम पीपल, आर यू गाईज अवेक? Yes, ma'am. Okay, right. So, were you here when I discussed the Marathi this thing, or what do you usually do? So, do you see the screen when I speak in Marathi, or you don't? Yes, ma'am. We see the screen. Okay. So, you just saw the syllabus pages that I shared earlier. Pages from our syllabus, that is part 1 and part 2. I just discussed that from part 1, unit number 5 was remaining. I did not really cover the unit in the earlier semester from the first term. This Trithyarian method. So we covered the philosophy, nature, functions, and the method, and early theories and modern theories also. But we did not cover unit number 5, that is post-war theories of history. So this is something that I will be discussing in this week, probably in tomorrow's class or some such thing. But today I thought that let me just check if you have been able to take a look at the article that I shared of Sumit Sarkar. Remind me to teach this as well, because it's important that you should know about these post-war theories of history as well. Then I switched to second semester, wherein the objectives of the paper were discussed, and basically the paper is trying to tell you that there are many ways in which one can approach history. There are many different points of view, approaches, you know, really speaking, there are different roads which lead to creation and dissemination of historical knowledge. These can be rooted in your ideology, these can be rooted in your gender, these can be rooted in your locus, so to speak. These can be rooted in your training. So perhaps you can be a Cambridge school kind of a person. And from that approach, you may look at food, you may look at dress, you may look at political or public administration institutions from that scenario. So approaches and various subject topics of history, these are quite interrelated, and the permutations and combinations that emerge are really, really interesting. The example that I gave in Marathi was of the bearded man from Harappa, that little statue of the person who has a nice carved beard, and he's draped a shawl around him with flowers. So if we want to interpret that statue, if we want to try and understand what could be the significance of that statue, somebody may say that this is a priest, somebody may say this is a king, somebody may say that I don't know about their roles, but I know that he has draped the cloth around him. That means that in those days, probably stitching was not something that they were very much familiar with. Somebody may say that, okay, stitching was not there, but embroidery is obviously there, or at least printing is there, because the cloth has those little three-petaled flowers on it.
other people may say that yes, stitching of cloths may or may not be there, but metallurgy, knowledge of metallurgy is very good because these people had good razors to you know, shape the beard in a very fine manner. So the same statue can render itself to different interpretations. These are not conflicting. These need not be conflicting. These need not be contesting with each other for veracity, for truth. But these are just different things that one can approach, one can interpret depending on the approach that one takes. Point of learning this paper is what is written here, that same set of historical source materials can be interpreted in different ways depending on the approach that one takes. So it's important for us to realize after learning this paper that approaches can be different and hence interpretations of the same source can be at variance with each other, and we need not say that this person is a subaltern historian or this person is a Marxist historian and therefore he is wrong and this fellow is a nationalist historian, he is right. Both people can interpret the same event in a different manner. So there are no rights and wrongs in our evaluation of historical approaches. We can just say that these are different. Now I can see perhaps Kshitij asking the question, okay, if there are no rights and wrongs, then can we really say that everything is fine and then fictional or non-verifiable histories will emerge and then what happens to the idea of truth? Obviously, that is not what one envisages when one says that all these narratives have an equal standing. When we say that these narratives have equal standing, these interpretations have equal standing, it is assumed that the interpretation is offered after the due diligence of historical research processes. That is, after corroborative evidence is procured, after proper analysis is made, only then such interpretations are offered. And these we consider as not contesting with each other or not harming the truth. If somebody simply comes up with a figment of their imagination, we are not going to accept that as historical truth. So no compromises with truth, but yes, acceptance of different approaches is what one is aiming at when one learns this paper. Then I asked if there was anything that you wanted to ask specifically about this paper or earlier paper. If there is something you want to ask, please go ahead and ask. Questions? No questions? Wake up. Are you sure there are no questions so far? Okay, now, the paper that I had shared with you, Many Worlds of Indian History, have you distributed the pages among yourselves and have you kind of discussed them or have you given them a thought which you want to share? I had written in the message that perhaps you can speak about it in the class. Whatever page number you have taken for yourself.
So any such points you want to share with the class? Many worlds of Indian history. Who has taken which page or you haven't bothered to? Ma'am, I took up page number 6, but like I'm not sure about my interpretation of the article. Fine, still, whatever you felt like, go ahead and tell us what was there in the page. Ma'am, the late colonial Indian history is like all about the nature and the extent of the Western domination, like through this article, Sumit Sarkar is trying to say this, like it is all about the Western domination. The ancient historical sources or like the pre-colonial texts never gained any importance, but the historical accounts only gained prominence under the Delhi Sultanate and the Mughal Empire. But the Western influence had an impact which remained very like the Western influence, like through their education, which created a sense of tabula rasa, that is like the individual is born without any mental content, and like all the knowledge which comes comes from the experience or from the perception. Like the pre-colonial texts have always been evaluated by the Western canons, like the the body of like the Western canons, like the body of like who evaluates like the high literature or the music or philosophy, which are highly valued in the West. But the pre-colonial text is never accepted or is never evaluated in a methodological way. Like the process by which the historians gather the evidence and formulate the ideas of the past. Yes, from this much only. Okay. And what do you think about the matter that I have highlighted? All these historiographical models of Western interpretation of source materials, do you think that they give a sense that India has no history? Tabula rasa is clean slate. Clean slate. So do you think that you can agree with Sumit Sarkar when he says that they create a sense that Indian history is, one has to start from scratch. We don't have histories per se. Ma'am, there is like the interpretation is always from the Western point of view. Like the interpretation is not from the, like we have ancient historical sources, but like we never interpret from our own point of view, but we always tend to interpret it from the Western point of view. So I think that's why Sumit Sarkar said that we need to interpret it from the scratch. And is he also trying to say that, I mean, he's only using it as an example, trying to make a larger point, which is that Indian history has been seen in condescending terms by some scholars who feel that scientific history, as it came to be known in the 19th and the 20th century in the West, that has been lacking as far as India is concerned. Do you think he's trying to highlight this fact that our interpretation, our understanding of what history really is tainted by the colonial understanding? What they think is good history, we will also follow suit and we will say, yes, by this benchmark, we don't have any good histories. Yes, ma'am, like through this article is trying to say that. Okay, yeah. Anyone else?
See, again here I'll highlight it for you. He's saying that it's important to resist bland and homogenized presentation of pre-colonial notions of time and history, as well as those of colonial rupture. It's important, he says, to resist such notions. So he's trying to say that notions about Indian history as influenced by, as created and constructed by the Western ideas, they need to be resisted. Okay. Anybody else? Ajun koni ghetla hota? Page kutla? Thank you, Snigdha. Thank you, ma'am. Yes, Kshitish. Ma'am, like I have just read this book like recently, like at around 10:30 in the morning. So I have not took any pages, but I have read the first 3 pages. Mm-hmm. So can I speak of that? Sure, yes. Like I don't know if my idea, like if I have interpreted the words of Sumit Sarkar right, mm-hmm. but I will give it a try. Okay, so in the very first page, he says that historiographical essays mm-hmm. have become more bibliographical and surveys, like he points it out. Mm-hmm. And these sources later turn into debates and debates about assumptions, methods, and ideological positions. Mm-hmm. And because of these, historians can be categorized into nationalist, communal, or Marxist. Mm-hmm. And so forth and so forth. Mm-hmm. So these historians put forward their views and shape the history that has been taught. Mm-hmm. Like in the very first page, ma'am, like, mm-hmm. like mm-hmm. in the introduction. Mm-hmm. So to support this claim, he gives us an example of the Ram Janmabhoomi. Mm-hmm. Okay, so according to him, prominent historians refuted the justification put forward by the Hindu right wing and the Vishwa Hindu Parishad regarding Ram Janmabhoomi. Mm-hmm. But eventually the campaign led by the right wing group to demolish the masjid at Ayodhya was successful. Mm-hmm. Yeah, and so like I have highlighted one of his quotes. Mm-hmm. 1 second. Yeah. So he says that they undeniably had the better of the intellectual and human argument. Mm-hmm. Yeah. Mm-hmm. This was one of his quotes. Mm-hmm. To support this statement, Sumit Sarkar also gave an example of how Hindu Vishwa Hindu Parishad created and distributed pamphlets and audio and video cassettes to mm-hmm. appeal to the fate of the Hindu community. Mm-hmm. So they created their own kind of historical facts, mm-hmm. like quotation from real or fake documents. Mm-hmm. Also, certain archaeologists of some stature supporting their claim and so on. Mm-hmm. There is this quote that I really like. Fate was deployed as the final weapon, mm-hmm. usually only when such historical arguments were seen to be in danger of total refutation. Mm-hmm. Like, I totally agree with this quote. you can see the present mode of like education, the online education. Like, mm-hmm. There is also one thing that Sumit Sarkar pointed out. He mm-hmm. says that there has been a rise in quiz culture. Mm-hmm. Like he pointed that, and quiz culture means the random facts and dates that have to be efficiently memorized. Mm-hmm. It can be evidently seen during this online mode of education. Also, objective type of education is put forward, whereas subjective education is neglected. Mm-hmm. We can see one quote here, like patriotism and quiz culture combined to ensure a very low priority. Mm-hmm. In the bulk of history teaching, mm-hmm. To techniques of critical evaluation of narratives mm-hmm. about the past and the development of questioning attitudes. Mm-hmm. So these are some of the things that I have found very interesting, and I have highlighted them, and I have just like read it recently, so I'm not very sure that if my mm-hmm. whatever I read, if my ideas are right or wrong. Mm-hmm. Yes, thank you, Akshitish. Yes, you are absolutely right in the sense that faith and history. So when everything else fails, if you can't find historical evidence to whatever you want to achieve, you will say ki ye hamare shraddha ka, hamare vishwas ka
मामला है. एंड देन देर आर नो क्वेश्चन आस्क्ड. सो इन अ वे हिस्ट्री एंड फेथ आर एट क्रॉस सेक्शन रियली स्पीकिंग. Just give me a second, huh? I need to take this phone call. Please give me a second. Yes, thanks for waiting. A binary is existent also, and it's created and entrenched also between faith and something that is historical. And always it seems that faith seems to be superseding what is historical. But also, Sumit Sarkar is making us aware, he's kind of highlighting the fact that many different emotions, such as just like faith, many different emotional underpinnings are really speaking, given preference over historical veracity, historical truth. So if something is suitable for our national pride, if something is suitable for our faith, if something is suitable for our patriotism, then history can be compromised, historical truth can be compromised. And this is something that is acceptable as far as the present world as of Indian history is concerned. This is what he's talking about. So basically he's saying that professional historians may be concerned about historical truth, but the lay people, the common masses are they are all right. They have been trained to, they have been kind of brainwashed into accepting that if something is acceptable for our religion, if something is incongruence with your patriotic feelings, then it's all right even if it is not historically true. Just the way Hard Work University and Harvard University have been, you know, have been popularized in the current discourse. Huh? So Harvard is a very, very respectable university, but the popular discourse says, or at least it is projecting that it's not important if you have a degree from Harvard. It's important if you have real life experiences. So that is given better preference in popular parlance. Similarly, here also, Sumit Sarkar is trying to underline that hagiographies, he says history in other words tends to become hagiography and opens the way towards giving his hagiography the present day status and aura of history. So history and hagiography is nothing but praising some king, some whoever person who's important, all those things. So when we say that history is impartial, history is truthful, all those things, and hagiography, it can't be impartial. So basically historical veracity, historical truth is being massacred left, right, and center is what he's trying to highlight. Anything else? Anybody else who took the took up a page or whatever from a page or a paragraph from the paper? Yeah.
अजून कोणी घेतलं होतं का? जयश्री, स्निग्धा, क्षितिज, कृष्णा, यस कृष्णा. I didn't select any particular page as such, but I was I just glanced through the essay till page 12. While reading it initially, I found many of the paras a bit incomprehensible. I wasn't able to understand what exactly the point the writer is trying to make. But after reaching till page 12, it is not correct for me to pass a judgment before having read the entire essay, but I have certain points which I would like to share. I feel the writer is highlighting on two, three important things. Firstly, is the historical consciousness, being aware of one's past as an individual or as a community, that is historical consciousness. Second is the production of knowledge regarding the discipline of history. Then thirdly, he is trying to point out how complex the history can be, and particularly that can be seen through the notion regarding his writing on the notions of time, which is on page number. I will just go through the PDF. Particularly this can be seen on page number 9. Now while talking about that genealogical list kind of book called Rajabali, he breaks into this Indian notion of time, the cyclical notion of time, that is the Satyug, Dwaparyug, Tretayug, Kaliyug, the cyclical notion of time, which is contrasted with the linear notion of time of the Western world. Now here, interestingly, on page number 9, on the right hand side, I will just read it out. Even at more philosophical or speculative levels, some scholars feel that Brahmanical texts indicate the presence of not one but several layers in pre-Islamic Indian notions of time. Raimondo Panikkar, for instance, refers to a tradition called Kalavada, where time is placed above all gods and identified with images of death as supreme leveler of all distinctions, human and even divine. He considers this to have been a widely held popular view belonging probably to be the less Brahmanic stratum of Indians of Indian tradition. Orthodox Brahmanical denunciations of Kalavada often associated it with materialism, Nastika views, and an epistemological position called Pratyakshavada, according to which sense impressions constituted the sole criterion of valid knowledge or proof. Such views were lumped together in dominant philosophical discourse as the tradition of Lokayata, said to have been founded by Charvaka. Quite remarkably, Mrityunjaya's Rajabali at one point interrupts its placid chronicle of kings with a two-page diatribe against Nastika views, which once again associated the extreme empiricism of Pratyakshavada with Kalavada. And that is quoted in single quotations. Like trees in a mighty forest, the world appears and disappears by itself, subject only to time. Make it concise, right? I will just make my point over here. थोडक्यात सांगायचं तर मला इथं आय फेल्ट ही इज पॉइंटिंग आउट हाउ कॉम्प्लेक्स सर्टन ऍस्पेक्ट ऑफ हिस्ट्री कॅन बी. म्हणजे आता साधी गोष्ट
चार म्हणजे युग आपण गृहित धरले होते की हे चार असे युग आहेत सतयुग पासून कलयुग पर्यंत. पण याच्यातनं ते रेमेंडो पाणीकरांच्या उदाहरणातून आपल्याला असंही दाखवून देतात की हे कालवाद नावाची एक वेगळी परंपरा पण होती जी प्रोबॅबली लेस ब्राह्मणिक स्ट्रॅटा जो होता इंडियन सोसायटीचा किंवा जे ब्राह्मणी परंपरेला अनुसरून ज्यांची मत नव्हती त्यांच्यामध्ये ही कालवादाची कालवादाचं नोशन ऑफ टाइम प्रिव्हेलंट होत. ठीक आहे कृष्णा, थँक्यू. म्हणजे बेसिकली ट्राइंग टू से कृष्णा दॅट सुमित सरकार इज ट्राइंग टू ड्रॉ अटेंशन टू द फॅक्ट दॅट देर आर मल्टिपल वेज ऑफ लुकिंग ऍट हिस्ट्री अँड हिस्टॉरिकल फिलॉसॉफी as far as the Indian tradition is concerned, right? Thank you. Yes, yes. Kshitij, you've raised your hand? No, ma'am. Like, okay, just remain like that. Right. So, all these different contributions highlight the fact that Sumit Sarkar is basically telling us that there are, as the title says, there are many worlds of Indian history which are existing at the same time. There is the popular notion which of history. There is also the notion that history and geography can coexist peacefully, which they can't, but the notion is there. And also there are incidences such as the Babri Masjid incidents when history is sacrificed at the hands of popular notions of faith and such other things. The argument that if one of you has gone till the end of the article, one can, and I was trying to share that part of it, but then I think I just lost the article somewhere. Anyway. So, here. I had highlighted that as well. So he's possibilities and connection between the closing. Speaks of subaltern studies as the Indian this thing. Ma'am, can you repeat? We can help find it out. Here, see. This the one that I've highlighted now. This seems like the crux of the entire argument that history cannot remain merely an intellectual product. There are different interests, different contestations, different approaches, different ways of trying to make sense of history, and therefore. Politics of location, that is where you stand, is very, very important when you are trying to make sense of history. This is the, I feel, crux of his argument. And he says that if we remain in our ivory towers, if we remain in our, you know, towers of universities and places like that, then we may simply be living in echo chambers where we speak and we listen to ourselves or our friends only.
So what the society actually thinks about history, what the public at large, what is the popular discourse about history, around history, is something that historians need to be aware of. Otherwise, history gets martyred, it gets massacred at the hands of things such as hagiography, things such as faith, things such as patriotism, so on and so forth. So trying to underline the need for the historians to have a very good sense of the pulse of the society in which they are living. So the society thinks such and such thing, and my facts, my historical evidence is telling me such and such thing. It's good if a historian tries to reconcile both these things in a very professional academic manner. Otherwise, what happens is hagiography or historical incorrectness becomes very, very popular, so popular that people start neglecting history. This is something that has been happening as far as history in India and history in Maharashtra is concerned. People are just not bothered about historical truth anymore. And this is quite evident from the WhatsApp messages that one gets about historical personalities, about historical events, so on and so forth. Just they will pick up any topic from history, but they will not bother to speak the truth of history. They will just say this is historical, but it will be, in reality, it will be hagiography. It will be full of untruths. And who is responsible for that? Sarkar says that historians themselves are responsible because they have to be the bridges between historical academic truth and the popular discourse. So the crux of his argument is, did I manage to share it or not? Okay, I didn't share it anymore. This is the paragraph on page 46 that I was indicating. I thought I was sharing it, but I was just looking at it in the other window. Okay, this paragraph on page 46. Okay, this is where I'll stop for the English mediums and switch over to Marathi medium. In tomorrow's lecture, we will try to deal with unit number 5 from the previous semester, the last semester. And then we will again come back and look at what Sumit Sarkar has to say about many worlds of Indian History 1. And we will also try and see how we can make this paper, this specific paper, a more hands-on kind of a paper. I want your suggestions. Another thing I want to do is we were thinking of having a simple what we call Gappa call. Gappa is just Gapshap call. I don't know about your data and stuff, but would it be fine if we simply are available for a call at 4 o'clock every day, one teacher every day, any one teacher, not sure, but we can simply speak about informal things, nothing to do with your form filling examinations, nothing to do with your academics, just for just the way, you know, when we are in the department, we just are in our rooms and students walk into our rooms and speak. So similarly, 4 o'clock, 4 to 4:30-ish, maybe we can set up that call every day. And one of the teachers can be there and students can talk about anything they feel like. Do you think you'll like such an idea? Do you think you will like such an idea of having a free-falling, free-wheeling call, 4 o'clock? Think and revert back. Okay. Yeah, Jayashree says yes. It's not compulsory, obviously. Kriti says yes, we can try it out. Yes, Kriti. We'll try it out. And this is, of course, not for the teachers to speak, but you guys can just speak about anything if you'd like speaking. Okay, so I'll set up a call for today, 4 o'clock ish or 4:30. I'll send the link on the
group, and we'll see how it progresses. Okay. Bye-bye for English medium students, and I'll switch over to Marathi. English medium students, no doubts, no questions, na? Okay, if there's something, speak up. Right. Marathi madhe switch karte aani apan हाँ आणखीन कोणी तुमच्यापैकी कुठलं पान नंबर घेतलं होतं का आणि त्याच्याबद्दल बोलला होता का त्याच्याबद्दल विचार केला होता का किंवा बोलायचंय का मधुसूदनने 27 नंबरचं पान घेतलं आणि मराठीत भाषांतर केलं आणि पण पाऊस असल्यामुळे नेटवर्क नाही त्यामुळे तो टाईप करून पाठवेल ओके मधुकर उद्याच्या लेक्चरमध्ये मला आठवण कर मधुसूदन मधुकरने आमच्या आधीच्या वर्गात मधुकर आठवड होता त्यांना तर मधुसूदन मला उद्याच्या लेक्चरला आठवण कर की ते टाइप केलेलं आपण वाचून त्याच्यावरती चर्चा करू अजून कोणी घेतलं होतं का कुठलं पान एक सेकंड ना मला फोन ऐकंदा आलाय घेते एक फोन कुणी कुठलं पान घेतलं होतं का काय करत होता तीन चारच मुलांनी घेतली होती पानं बाकीच्या मुलांनी घेतली नव्हती कुठली पानं उद्या बोलणार आहात त्याच्याबद्दल रेवणनाथ भारत क्षितिज बोलला मधुसूदन उद्या बोलणार आहे निकिता निलेश बोलला ना नाही निलेश नाही बोलला माझ्या मते बोला भारत बोला मॅम मी अनालिसिस केलं नाही एवढं म्हणून असं दे की जे वाचून तुला काहीतरी तर कळलं असेल आता बी ए पर्यंत मी एक एक पेपर मराठी इंग्लिशचा होता काहीतरी विषय काय चाललाय हे तर कळलं त्या पानावरती हो मॅम 10 नंबर पेज घेतलं तुम्ही ओके तर स्मित सरकार त्यांनी फर्स्ट पॅराग्राफ मध्ये असं म्हटलंय की जे जे काही जे ऑर्थोडॉक्स असतात त्याच्यामध्ये ते त्यानुसार त्यांना जे वाटत तसं त्याप्रमाणे ते म्हणजे त्यांना जर हे समजूतदार म्हणजे प्रत्यवाद वगैरे करत असतात ते असं आणि त्यांनी म्हणजे ते लोक आहेत वगैरे ही परंपरा हा तर ही यांनी सुरू केली आणि त्यामुळे म्हणजे त्यांना जे दिसत किंवा म्हणजे जे नास्तिक दृश्य म्हणजे जे त्यांना ते दिसत त्याच्यावरच ते विश्वास ठेवत असतात आणि दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये कलियुगावर बोललेले आहेत की कलियुग हा तर कलियुग म्हणजे जे आधी कलियुग हे असंच आता नेहमीच ही चर्चा चालूच असते कलियुगामध्ये की कलियुग हे असं काहीतरी महाप्रलयाने संपणार आहे जसं काही ते अव्हेंजर सारखं पिक्चर सारखं चालू असतं किंवा असं होणार आहे तसंही तर पृथ्वी उलटी होणार वगैरे म्हणजे या जे प्रश्न आहेत यासारख्या प्रश्नांमुळे कलियुग संपणार आणि म्हणून आणि हे कलियुग संपून अजून पुन्हा हे युगाचं जे चक्र आहे ते पुन्हा रिस्टार्ट होईल म्हणजे पुन्हा चालू होईल तर जे चार युगापासून जे म्हणजे तृतीय आणि द्वापर आणि आता हे कलियुग तर हे कलियुग असं काहीतरी महाप्रलयाने संपणार आहे असं सुमित सरकारांनी कित्येक लिहिलेलं आहे समजू शकतो हो बरं झालं छान सांगितलं थँक्यू इथे त्याच्याच शेजारच्या पानावरती सुमित सरकार त्यांची म्हणजे ही संकल्पना तर त्यांनी आपल्याला समजून सांगितलीच की चार्वाकांच्या मते काय होतं किंवा कलियुग प्रलय या संकल्पना काय होत्या वेदांत फिलॉसॉफीमध्ये आणि तिथे उजव्या बाजूला आता हायलाईट केलेला जो पॅराग्राफ आहे स्क्रीनकडे बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की पर्पज ऑफ हिस्ट्री रिमेंड अ कॉम्बिनेशन ऑफ रॉयल प्रोपगंडा and teaching of dharma with examples its place in education seems to have been negligent or non existent manje itihas ya goshticha
या काळात म्हणजे प्राचीन काळामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये विचार केला तर इतिहास हा विषय कशाला शिकायचा तर तुम्ही आम्ही इतिहास कशाला शिकतो तर आपण कसकसे घडत गेलो हे समजून घेण्यासाठी शिकतो. हा जो शैक्षणिक किंवा शिक्षणाशी संबंधित असणारा असा इतिहास समजून घेण्याचा हेतू आहे तो त्या काळी नव्हता. ते म्हणतात की पर्पज ऑफ हिस्ट्री काय होती तर रॉयल प्रॉपगंडा अमका राजा चांगला होता तुमका राजा चांगला होता हे सांगणं राजा बद्दलचं एकूण निष्ठा राजा बद्दलची वाढवणं हा एक हेतू होता. आणि दुसरा हेतू टीचिंग ऑफ धर्म विथ एक्झाम्पल्स. हा अमुक राजाने असं केलं मग ते अधर्म घडला मग त्या राजाचं वाईट झालं नाही का. आपल्याला व्हॉट्सअप किंवा पूर्वीच्या काही ते संतोषी मातेचे पत्र यायचे अमुक अमुक बाईने व्रत केलं नाही मग तिचं वाईट झालं आंबट खाल्लं मग तिचं वाईट झालं. तसं हे इतिहासाचा हा असा बोधपर आणि धर्मपर अर्थ आणि उपयोग जास्ती केला जायचा. शिक्षणासाठी इतिहास हे महत्वाचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नव्हतं अशी सुमित सरकार इथे कॉमेंट करतात. म्हणजे कशासाठी त्यांना हे कलियुग वगैरे सगळं हवंय की हे लोक इतिहासाचा काय वापर करत होते कशासाठी अभ्यास करत होते तर तो बेसिकली राजाचं तरी एक महत्व वाढवण्यासाठी महिमा मंडन ज्याला म्हणतात हिंदी तसं आणि नाही तर धर्म शिक्षणासाठी. ते पुढच्याच पॅरेग्राफमध्ये हे पण म्हणतात की इतिहासाची पुस्तकं भरपूर झाली नंतरच्या काळात सल्तनत पिरियडमध्ये मुघलांच्या काळामध्ये आणि मुघलांच्या आणखी जे पुढे त्यांचे जे वारस राज्य होती त्यांच्याही काळामध्ये पण फंडमेंटली काही बदललं नाही विथ रिगार्ड टू एम्स अँड प्री सपोजिशन्स ऑफ हिस्ट्री रायटिंग. इतिहासाचा हेतू तोच राहिला की राजाबद्दल चांगलं चांगलं सगळं कळवायचं आणि दुसरं म्हणजे धर्माबद्दल शिक्षण द्यायचं लोकांना की असं वागाल तर तुमचं वाटोळ होईल तसं वागाल तर तुमचं कल्याण होईल स्वर्गात जाल इत्यादी. हा म्हणजे इतिहास विषयक संकल्पना आणि इतिहासाच्या उपयोगांबद्दलच्या कल्पना या काही खूप बदलल्या नाही असं सुमित सरकार आपल्याला सांगतात इथे. ओके थँक्यू रे थँक्यू. अजून कोणी काय काय पान घेतलं होतं सांगा बरं. मॅम मी पेज नंबर 32 घेतलं होतं. 32 ना ओके सांगा. तर त्यामध्ये प्रस्तुत उतार्यामध्ये लेखकाने 1950 दशकापूर्वीचा आधुनिक आणि वसाहतीच्या काळातील इतिहास लेखनावर जोर देणे आवश्यक होते असं सांगितलं आहे. स्वातंत्र्यानंतर काही वर्षापर्यंत अशा विषयांवर प्रत्यक्ष संशोधन झालं नव्हतं व वसाहतवादी भारताचा इतिहास हा व्हाईसरॉय अफगाण किंवा बर्मी युद्ध आणि प्रशासकीय व घटनात्मक सुधारणांचे कथानक आहे असे ते म्हणतात. बहुतेक शैक्षणिक इतिहासकारांनी शासन नियंत्रित किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांवर कारभार चालविला होता. राष्ट्रवादाच्या उदयानंतर सेन्सरशिपचा घटक हा जास्त महत्वाचा ठरला असे ते म्हणतात. दादाभाई नवरोजी व आर सी दत्त यांसारखे जे मध्यम काँग्रेसचे विचारवंत होते त्या काळी त्यांनी ब्रिटिश भारताचं जे आर्थिक धोरण होतं त्यावर टीका केली होती. आणि त्या काळी लेखकांची जर पाहिली तर धर्म हा बहुधा विभाजनाचा मुद्दा होता ज्यातून त्यांनी धर्माच्या आधारे विभाजन केलं. व आपल्याला दिसतं की मोस्ट ऑफ जे लिखाण झालं ते उत्तर भाग दक्षिण भाग ब्राह्मणवादी उच्च जातीचे किंवा आश्रम यांवर झालं ते. बरोबर थँक्यू निकिता. हे बघ इथे पण निकिताच्या पानामधला पॅरेग्राफ इथे हायलाइट केलेला आहे की सोशल हिस्टॉरिकल इम्पल्स टेंडेड टू विदर अवे फॉर द कलोनियल पिरियड विथ द मेजर एक्सेप्शन ऑफ द मिडल क्लास स्टडिंग इट्स ओन कल्चरल ओरिजिन्स. फक्त मध्यम वर्गाला आपलं स्वतःचं कौतुक करत की आम्ही कसे श्रेष्ठ आहोत. आणि तुम्हाला माहितीच आहे या काळामध्ये कुलवृत्तांत आणि जाती पुराण मध्यम जातीच्या लोकांची ही उदयाला आलेली दिसतात की आमची जात कशी थोर होती चंद्रवंशाशी सोमवंशाशी कुठल्या तरी थोर मोठ्या पुरुषाशी तिला जोडायचं आणि मग आमची सांस्कृतिक पाळंमुळं कशी जुनी आहेत आणि म्हणून आम्ही श्रेष्ठ होते दाखवणं हा एक मध्यम वर्गीयांचा उद्योग होता. पण तो सोडला तर बाकी मग जात वगैरे गोष्टींना
साधारणतः ते म्हणतात की नॅशनलिस्ट पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टीने पाहिलं, नॅशनलिस्ट पर्स्पेक्टिव्हने पाहिलं म्हणजे राष्ट्र हे जर का आपल्याला फार महत्वाचं आहे असं मानलं तर मग हे जात वगैरे गोष्टी तुमच्या बारीक सारीक आहेत, त्यांचा काही अभ्यास करू नका किंवा त्यांचा फार विचार इतिहासामध्ये करू नका, असा एक राष्ट्राच्या पुढे जात ही क्षुल्लक ठरवणारा असा विचार पुढे आला. आणि मग ते म्हणतात की लेट कॉलोनियल इंडियन प्रोफेशनल हिस्टोरिओग्राफी मध्ये हिंदू आणि उत्तर भारत यांचा प्राबल्य आपल्याला दिसतं. ते तर आजही आपल्याला इतिहासामध्ये दिसतं की आधुनिक भारताचा इतिहास किंवा मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणलं तर आपल्याला काय कोण विजयनगर वगैरे शिकवत नाही किंवा हे पांड्य राजे चोल राजे चालुक्य ते काय कोण बघायला जात नाही. जास्त करून आपण उत्तर भारतामधली राज्य साम्राज्य आणि त्यांचा इतिहास हा समजून घेत असतो. त्यामुळे स्ट्रॉंगली हिंदू आणि नॉर्थ इंडियन हा इतिहासाचा एक पडाव राहिला असं ते आपल्याला सांगतात. आणि काही काही अल्टरनेटिव्ह झाली पण अल्टरनेटिव्ह कशी काय होती तर दीज वर बेस्ड ऑन सिम्पल इन्वर्जन्स ऑफ मेन स्ट्रीम अझम्पशन. म्हणजे जरी हिंदू हे असेल त्याच्यामध्ये काय म्हणूया जास्त करून हिंदूंचा अभ्यास असेल तरी एखादा मुस्लिम त्याच्यामध्ये राज्य येतं आणि मग अकबर हा कसा मुस्लिम असून सुद्धा चांगला राजा होता असं चित्रण त्याच्यामध्ये केलं जातं. जणू काही बाकीचे सगळे मुस्लिम हे वाईट राजे होते असं अधोरेखित करणार. हा किंवा अमुक अमुक रझिया सुलतान ही बाई असून सुद्धा सल्तनत मध्ये ती राज्यकर्ती बनली म्हणजे जणू काही बाकीच्या बायकांमध्ये तशी काही केपेबिलिटी नव्हती असं अधोरेखित करणारे असे उत्तर भारतीय आणि हिंदुत्वाला अधिक त्याच्यावरती भर देणारे असे इतिहास लिहिले गेले असं सुमित सरकार आपल्याला इथे आधीच्या उदाहरणांमधून दाखवून देतात की बेसिकली इतिहास हा आपापल्या अजेंड्याची बटीक म्हणून वापरला गेला की मला काय प्रूव्ह करायचंय माझी जात श्रेष्ठ होती मग लिहिला इतिहास, मला काय प्रूव्ह करायचंय माझा देश श्रेष्ठ होता मग लिहिला इतिहास, मला काय प्रूव्ह करायचंय माझा धर्म श्रेष्ठ होता मग तसा इतिहास लिहिला. त्यामुळे पुन्हा एकदा मगाशी जसं म्हणलं तसं ऐतिहासिक तथ्य ऐतिहासिक वास्तव आणि इतिहासामधन केले जाणारं चित्रण यांच्यामध्ये मोठी दरी पडत गेलेली आपल्याला दिसते हे सुमित सरकार आपल्याकडे आपलं लक्ष त्याच्याकडे वेधून घेत आहे. अजून कोणी घेतलं होतं काय? वैशाली रेवणनाथ कुठलं पान नंबर घेतलं होतं? अजून कोण कुठलं घेतलं होतं का पान? बाकीच्या मंडळींनी उद्यापर्यंत, हा उद्या सांगतो म्हणतोय रेवणनाथ. ओके हा उद्यापर्यंत बाकीच्या लोकांनी आपापली पानं नीट बघा वाचा आणि त्याच उद्याला म्हणणं काय ते सांगा. हा मधुसूदन बोला, हात वर केलाय, बोला मधुसूदन. हॅलो, आवाज येतोय का मॅडम? हो येतोय. हा मी म्हणजे जे ट्रान्सलेट केलं ते वाचून दाखवतो. म्हणजे त्यात थोड्या चुका पण झाल्या असतील मॅडम. हा सुरुवात करतो. रवींद्रनाथ यांनी त्यांच्या नववर्षाच्या निबंधात आधुनिक पान नंबर 27 मॅडम. रवींद्रनाथ यांनी त्यांच्या नववर्षाच्या निबंधात आधुनिक पत्नी या संकल्पनेवर किंवा याविषयी त्यांनी त्याच्यावर थोडासा म्हणजे टीका केलेली दिसते. त्यांनी म्हटले की पश्चिमेचे अनुकरण करून तिचा नवरा आणि मुलांची सेवा करण्याची आधुनिक पत्नीला लाज वाटते पण भारतीय परंपरेनुसार मजला साफ करणे पाणी आणणे अन्न तयार करणे आणि सर्वांची
जेवण झाल्यानंतर जेवण उच्च गुण हे भारतीय श्री टागोर यांनी 1906-1907 झाल्यानंतर त्यांनी थोडक्यात विचार केला आणि समाजाच्या समस्या प्रधान वैशिष्ट्यांचा विचार केला. 1907 मध्ये एक सामर्थ्यशाली आणि सातत्याने जातीय विरोधी आलोचना केली गेली होती आणि 1910 पर्यंत शीत रक्ताच्या दडपशाहीची विशाल व्यवस्था म्हणून वर्गीकृत जातीभेद आधारित समाजाचा निषेध केला जात होता. त्यानंतर लिंग असमानतेचे खंडन कदाचित त्या काळी थोडं कमी होत, तरी पण श्रेयर पत्र यासारख्या छोट्या कथेत त्याचा विषयी थोडासा उल्लेख केलेला आढळतो आणि पदानुक्रमात आधारित हिंदू कम्युनिस्ट विचारसरणीच्या परिणामाच्या अधिक सुसंगत स्पष्टीकरणासाठी सतीश मुखर्जी आणि त्यांनी लिहिलेल्या जातीचा प्रश्न यावर याकडे म्हणजे याकडे लक्ष देता येईल. त्यांनी सांगितले होते की सर्व काही निसर्गाच्या कायद्यानुसारच माणूस आणि माणूस यांच्यात असमानता आणि भेद असतील, हे निसर्गाच्या कायद्यानुसार असेल, माणूस ठरवणार नाही. जातीबद्दल आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी ही मालमत्ता तीन प्रकारचे भेद सांगितलेले दिसतात की लिंगभेद, जातीभेद आणि धर्मभेद या तीन विषयी या तीन भेदांविषयी या परिषदेत थोडासा उल्लेख केलेला दिसतो मॅडम. ओके, थँक्यू. राईट, राहुल काय बोलायचं होतं का तुला? नाही. ओके, तर हे बंगाल मधल्या विशिष्ट ज्याला भद्र लोक असं म्हटलं जातं म्हणजे उच्च जात वर्गीय लोक, त्यांनी इतिहासाकडे कसं पाहिलं आणि त्यांच्या इतिहासाकडे पाहण्यामधून आपल्या परंपरांकडे, आपल्या स्त्रियांच्या वागणुकीकडे आणि एकूणच पितृसत्ताक सगळी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडे इतिहासाच्या दृष्टिकोनातून कसं पाहिलं गेलं याची ते इथे चर्चा करतात. हा, सुमित सरकार आणि त्याचा इत्यर्थ त्यांना सुमित सरकारने या सगळ्या मांडणीचं उदाहरण म्हणून वापर करत ते असं सांगतात की ही एक इल्युमिनेटिंग केस स्टडी आहे ते म्हणतात की ह्यांचा अभ्यास करणं म्हणजे एक चांगला असा केस स्टडी होऊ शकतो की जेणेकरून काय दिसून येतं आपल्याला तर स्पेसिफिक ऍस्पेक्ट ऑफ कलोनियल स्ट्रक्चर्स अँड डिस्कोर्सेस वर युज ॲज रिसोर्सेस टू अफर्म ब्राह्मणिकल हेजेमनी. हा, म्हणजे हे महाराष्ट्राच्याही केसमध्ये तुम्हाला दिसेल की इंग्रजी शिकले लोक की ते नेबळत होतात, इंग्रजी शिकणाऱ्या लोकांना मूल्य व्यवस्था चांगली नसते, ते त्यांच्या बायकोला बरोबर घेऊन डान्स करायला जातात, फिरायला जातात, म्हणजे त्यांची चारित्र्य त्यांचं चांगलं नाही आहे, असं सगळं एक द्वंद्व उभं केलं गेलं, अशी एक दुही उभी केली की हे सगळं इंग्लिश शिकलेलं आणि आधुनिक आहे आणि ते वाईट आहे आणि त्याच्या विरुद्ध पारंपरिक कसं छान आहे, चांगलं आहे आणि तेच कसं टिकवलं पाहिजे, असं परंपरा विरुद्ध आधुनिकता असं एक मोठं द्वंद्व उभं करण्यासाठी या ऐतिहासिक चिकित्सेचा वापर केला गेला याच्याकडे सुमित सरकार आपल्याला लक्ष देतात आणि ते म्हणतात की या सगळ्यातनं सांगायचं काय होतं, परंपरा म्हणजे कुठली परंपरा हवी होती आपल्याला, मर्याई जाखाई जोखाईचा आपण पूजा करत होतो, जत्रा बगाड करत होतो, ती परंपरा यांना श्रेष्ठ दाखवायची होती का? तसं नसून ब्राह्मणिकल हेजेमोनी, ब्राह्मणांचं सांस्कृतिक धुरीणत्व, पुढारलेपण, पुढाकार हा श्रेष्ठ आहे आणि तो टिकवून ठेवला पाहिजे अशी भूमिका यांना पुढे मांडायची होती, असं या इतिहास लेखनामधनं मांडायची होती, याच्याकडे सुमित सरकार आपलं लक्ष वेधतात. मधुसूदन म्हणतोय आजही आमच्यासारख्या इंग्लिश नाही येणाऱ्यांना असंच वाटतं पण हळूहळू आमचा दृष्टिकोन बदलतोय. हा, छान छान. दृष्टिकोन बदलणं हे शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट असतं त्यामुळे, आणि इव्हेंच्युअली वर्तन बदलणं, त्यामुळे दृष्टिकोन बदलत असेल तर मी गेलं अख्खं सेमिस्टर वाया न जाता काहीतरी अचीव्ह केलं असं मानेन, त्यामुळे थँक्यू मधुसूदन. की
एक हे असं खोटं द्वंद्व उभं करणं इतिहासाच्या माध्यमामधनं आणि त्यांचं ते सगळं वाईट आणि आमचं ते सगळं चांगलं आणि चला आपण आता पुन्हा जुन्या गोष्टींना उजाळा दिला पाहिजे आणि तरच आपलं जुनं श्रेष्ठत्व पुन्हा प्रस्थापित होईल असं हे जे आर्ग्युमेंट होतं ते उभं करण्यासाठी इतिहासाचा वापर केला गेला असं इथे आपल्याला सुमित सरकार लक्षात आणून देत आहे. कृष्णाने पण एस ए मधलं काही हे शेअर केलेलं आहे ते नंतर आपण पाहिजे तर कृष्णा ग्रुप वरती टाकशील तू टाईप केलेलंच आहेस तर म्हणजे मग आपल्याला सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. अनप्रेसिडेंटेड इम्पॉर्टन्स अँड रीच दॅट हिस्ट्री क्विकली अक्वायर्ड इन कॉलोनियल टाइम्स इट बिकेम प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंट फॉर इनकल्केटिंग स्टिरिओटिपिकल डायकॉटॉमी बिटवीन बॅकवर्ड ओरिएंट आणि डायनॅमिक सायंटिफिक वेस्ट. बरोबर, पूर्वेकडचं सगळं बॅकवर्ड आहे आणि पश्चिमेकडचं सगळं आधुनिक आणि पुरोगामी आहे, पुढे जाणारं आहे, प्रागतिक आहे असा विचार आणि त्याचा व्यत्यास की इकडचं सगळं चांगलं आणि तिकडचं सगळं वाईट हे दोन्ही तितकेच घातक होते कारण इतिहासाची वस्तुनिष्ठता त्याच्यामध्ये मारली जात होती ह्याच्याकडे आपण हा मुद्दा आपण लक्षामध्ये ठेवायला हवा. इथे आपण थांबूयात आणि उद्याच्या लेक्चरमध्ये उर्वरित मंडळींनी आपापल्या पानामधनं सुमित सरकारांचं काय म्हणणं आहे हे जरूर सांगा. थोडक्यामध्ये जसं आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तसंच थोडक्यामध्ये तुमच्या पानामध्ये काय आलंय हे बघितलं आपण की मग एक आपल्याला त्याच्यामधनं सुसंगत असं आर्ग्युमेंट मांडता येईल की जे आपल्याला हा टोटली पेपर समजून घेण्यासाठी उपयोगी पडेल की बाबा कोणीतरी जेव्हा असं एक नाटक लिहितं उदाहरणार्थ मी तुम्हाला उद्या आठवण केली तर दाखवीन मुकुंदराव पाटलांनी एक डड्डाशास्त्री परांजने नावाची छोटी कादंबरी लिहिली डड्डाशास्त्री परांजने हा ढ ढगाचा ढग ते तुम्ही गुगल केलं तर त्या डड्डाशास्त्री परांजनेचं तुम्हाला मुखपृष्ठ दिसेल आणि त्या मुखपृष्ठावरच असं परंपरा आणि आधुनिकता यांच्यामधलं द्वंद्व तुम्हाला त्या चित्रामधनच सहजगत्या लक्षात येईल की डोक्याला अशी टिळकांसारखी पगडी घातलेला आणि शर्ट पॅन्ट कोट घातलेला असा तरुण आणि तो हातामध्ये चहाचा कप घेऊन चहा पितोय म्हणजे किती आधुनिक माणूस आहे आणि दुसरीकडे एक बाई आहे ती बाई पण नऊवारी साडी नेसून सायकलवरून कुठंतरी चालली म्हणजे ती सुद्धा एकीकडे पारंपरिक आहे नऊवारी साडी नेसली एकीकडे आधुनिक आहे सायकल चालवत कुठंतरी बाहेर घराच्या बाहेर पडणं हेच आधुनिक होतं त्या काळामध्ये. त्यामुळे डड्डाशास्त्री परांजने गुगल करून पहा उद्याला आणि कोणीतरी मग मला ती इमेज सेंड करा किंवा ग्रुपवरती टाका मग आपण त्याच्या आधाराने बोलूयात की परंपरा आणि आधुनिकतेचं द्वंद्व कसं उभं केलं गेलं. इथे आपण थांबूयात आज आणि साडेचारच्या सुमाराला मी आपला गप्पा कॉल शेड्यूल करते. मी हा इंग्लिश मीडियम मध्ये मी हे बोलले मराठीत बोलले नव्हते. असा विचार आहे की आपण एरवी जेव्हा तुम्ही कॅम्पस वरती येता तेव्हा सहजगत्या तुम्ही कुणाच्याही रूम मध्ये येऊन चार गप्पा मारू शकता पण इथे आता आपल्याला तसं शक्य नाही तर ऑनलाईन मध्ये म्हणजे शक्य होत नव्हतं इतके दिवस तर असं वाटलं की आम्ही रोज साधारण 4:30 अगदी सहज काही अजेंडा न घेता कुठलंही तांत्रिक माहिती न विचारता सर मला अमुक अडलंय हे शंका एमपीएससीचे प्रश्न हे न विचारता नुसत्या साध्या प्लेन गप्पा मारण्यासाठी म्हणून आपण भेटावा असा विचार आहे. तर 4:30 तो कॉल राहील. तुमच्याकडे डेटा असेल तुम्हाला सहज शक्य असेल बोलण्यासारखा काही विषय असेल तर जरूर त्या कॉलला जॉईन करा. अजिबात कंपल्सरी नाही सर्व शिक्षक असतील असंही नाही त्या त्या दिवशी ज्या ज्या कोणाला वेळ असेल तो त्या कॉलला जॉईन करेल 4:30 आणि अगदी निर्मळ गप्पा कट्टा चहा पिण्याच्या गप्पा तिथे होतील अशी आयडिया आहे. पाहूयात आणखीन तुम्हाला जसजसं आवडेल किंवा शक्य असेल त्यानुसार तुम्ही ते अटेंड करा. कंपल्सरी काही त्याच्यामध्ये अर्थात नाही. तुम्ही इंग्लिश हो आजही असेल मधुसूदन आज 4:30 तो कॉल मी आता सेट करते आणि तुम्हाला गप्पा कॉल म्हणून लिंक पाठवते. त्या आयडियामधनं काही काही जर आपल्याला वाटलं की हे आवडत आहे नुसत्या गप्पा मारायला तर आपण ते रोज कंटिन्यू करू. जर तुम्हाला वाटलं की नाही शक्य आहे आपल्याला डेटा फार कन्झ्युम होतोय कोणी आलं नाही तरी काही नाही त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही महत्वाचे IMP प्रश्न सांगणार नाही त्याच्यात काही नाही अभ्यासाच्या विषयांना टोटली त्याच्यामध्ये बंदी असणार आहे त्यामुळे गप्पा कॉल हा गप्पा कॉल आहे फक्त. ओके तर इथे थांबूयात आपण आणि 4:30 गप्पांना आज आता शिक्षकांपैकी कोण उपलब्ध असेल ते कोणतरी एक जण जॉईन करेल तेही नक्की काही ठेवणार नाही आम्ही खूप फ्लेक्झिबल ठेवू बघू सहज कट्ट्यावरती जसं आपण येताच आता भेटतो तितपत असतो असं. ओके
आयडिया बरी आहे का गप्पा कॉलची? हा हो म्हणतोय रे वन, गप्पा कॉल चॅट मधनं होणार का रे? बोलाल ना का चॅट? हा ओके, भारतने पण थम्सअप दिलेला आहे. येस, मधुसूदनही हो म्हणतोय. ठीक आहे, मग 4:30 सुमाराचा मी कॉल सेटअप करते आणि लिंक पाठवते तुम्हाला, तेव्हा भेटू कोणीतरी. शिक्षक, एक शिक्षक असेल साधारण 4 आणि मग विद्यार्थ्यांपैकी जे यावंसं वाटेल ते असतील. ओके ठीक, हा कॉल एंड करू आता. हो तुम्ही राहाल ना मॅम? काय रे, काय भरत? आजच्या लेक्चरला तुम्ही असणार का म्हणता, असं विचारते. हा आज माझ्या एका विद्यार्थ्याची आता 2 ना वायवा आहे, ती संपली तर मी येईन 4:30 नसेल तर ह्या दोघांपैकी कोणतरी, राहुल, देव कुमार, गुंजन, त्यांच्या. ओके, डोकावून बघायचं, आपल्याला इंटरेस्टिंग गप्पा चालल्यात वाटलं तर थांबायचं, नाही तर एक्झिट करायचं. आम्ही काही त्याचा हे ठेवणार नाही, टॅप नाही, रेकॉर्डिंग नाही, काही नाही. गप्पा म्हणजे गप्पा, अगदी गप्पा. ओके चालेल चालेल, भेटू. बाय बाय. थँक्यू मॅम. बाय.